बोंगडे वस्तीतील घरफोडी 24 तासात गुन्हे शाखेच्या वतीने उघडकीस करण्यात आली आहे. कारागृहातून सुटलेल्या अटल चोरट्यांकडून व त्यांचे इतर साथीदारांकडून 7,47,740 किमतीची सोन्याचे चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आले आहे. ही कामगिरी प्रभारी पोलीस आयुक्त बाप्पू बांगर, सोलापूर सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर गुन्हे श्री अभय डोंगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलीस उपनिरीक्षक शैलेश खिडकर, सहाय्यक फौजदार जयवंत चौरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक लोखंडे, पोलीस नाईक राज चव्हाण, शंकर मुळे, सुहास अर्जुन, सचिन होतकर, संतोष शेळे, जयसिंग भोई, पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड, सोमनाथ सुरवसे, स्वप्नील काजगावडे, राहुल गायकवाड, कफिल पिरजादे यांनी केली आहे. 2019 रोजी घडलेल्या घरफोडीच्या अनुषंगानं जोडबावी पोलीस स्टेशन या ठिकाणी 294/19 याप्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता. सदर घरफोडीमध्ये गेलेली रक्कम जर बघितली तर ती रक्कम आणि 48 तोळे सोन्याचे दागिने व 65 तोळे चांदीचे दागिने याचा विचार करता पोलिसांसमोर हे एक आव्हान होतं. यातील फिर्यादी किंवा ज्यांचं घर आहे ते श्रीनिवास नारायण येलगुंडी हे विवाहासाठी सुरत या ठिकाणी गेलेले होते. दरम्यानच्या काळामध्ये ही घरफोडी या ठिकाणी चोरट्यांनी केलेली होती. उपलब्ध माहिती आणि CCTV कॅमेरा याच्या अनुषंगानं गुन्हे शाखेनं हे आवाहन ACP श्री डोंगरे, त्याचबरोबर PI श्री पाटील आणि सर्व अधिकारी यांच्या मार्फतीनं उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत असताना PSI श्री खेडकर आणि त्यांची पूर्ण टीम यांना यामध्ये संशयिताबद्दल माहिती मिळाली आणि त्यांनी सुरुवातीस संतोष संजय कांबळे यास घरफोडी झालेल्या दिवशीच तात्काळ त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण इतर त्याच्या 4 साथीदारांबद्दल माहिती जाणून घेतली आणि त्यापैकी संतोष संजय कांबळे आणि यलप्पा पुजारी याला त्याच दिवशी ताब्यात घेऊन त्याचबरोबर त्याचे जे इतर साथीदार आहेत त्यामध्ये राम राजू निंबाळकर उर्फ पाप्या आणि किशोर फुलसागर यांना 13 जून रोजी ताब्यात घेऊन त्यांच्याकडं गुन्ह्याबद्दल विचारपूस केली असता त्यांनी सदरच्या गुन्ह्यामधील एकूण 35 तोळे सोन्याचे दागिने, 35.8 तोळे सोन्याचे दागिने आणि 65 तोळे वजनाचे चांदीचे दागिने हा गुन्ह्यामध्ये गेलेला माल त्यांनी या ठिकाणी काढून दिलेला आहे. त्याचबरोबर पुढील 5व्या आरोपीचा शोध घेणं आणि त्याकडून उर्वरित जो मुद्देमाल आहे तो जप्त करणं